कोरोनाचं कारण देत अनेक शाळांनी सक्तीची फी वसुली सुरू केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान देखील होत आहे. मात्र या परिस्थितीमध्ये देखील बीडच्या दुर्गम भाग असणाऱ्या बावी गावातील एका शाळेनं विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ न देता त्यांचं शिक्षण सुरूच ठेवलंय. पाहूयात एका आदर्श शाळेची ही प्रेरणादायी कहाणी. सध्या बहुतांश शाळांकडून पालकांकडे फीसाठी तगादा लावला जातोय. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली असताना विद्यार्थ्यांचं देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु या सर्व बाबींना फाटा देऊन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असणाऱ्या बावी इथल्या एका खासगी इंग्रजी शाळेनं एक आदर्श उभा केलाय. बावी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये 200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना दरम्यान शाळेतील एकाही विद्यार्थ्याचं शिक्षण न थांबवता मुख्याध्यापकांसह शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन ज्ञानार्जनाचे धडे देत आहेत. या शाळेमध्ये जवळपास 200 विद्यार्थी शिक्षण घेत असून यातील बरेचसे विद्यार्थी हे ऊसतोड मजूर, शेतकरी आणि सर्वसामान्य परिस्थितीतून समोर आले आहेत. आणि हीच बाब लक्षात घेऊन कोरोना काळातील दोन्ही शैक्षणिक वर्षांचं शुल्क शाळेनं आकारलेलं नाही. पाल्यांच्या शिक्षणात कोणताही व्यत्यय न आणता शिक्षण मिळत असल्यानं पालक वर्ग देखील शाळेचं कौतुक करतोय.